फ्राय भेंडी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहणार आहोत. इकडे मी जे आहेत ते भेंडी घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. त्यासोबत इकडे जे आहे ते मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन आहे, मैदा आहे, हिरवी मिरची आहे ती मी एक मोठी कट करून घेतलेली आहे बारीक चिरून. त्याचबरोबर इकडे जे आहे ते लाल मिरची पूड आहे, इथे दही आहे, त्याचसोबत इकडे मीठ घेतलेलं आहे, इकडे चाट मसाला. हिरवी मिरची हे ऑप्शन आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, रादर आपण इकडे जे आहे ते मिरची पूड घेतलेलीच आहे त्यामुळे तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता. तर इकडे आपण ही जी भेंडी आहे तर आपण हिचे कट मारून घेऊया आणि नंतर पुढची प्रोसेस करूया. तर ही भेंडी जी आहे ती आपण कट करून घेतलेली आहे, तुम्हाला मी दाखवते हे अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे. आणि आता हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते आपण मिक्स करून घेऊया. तर हा बाउल आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण ही भेंडी घेऊया, कट करून ठेवलेली होती ती. तर ह्याच्यामध्ये आपण ह्या बाउलमध्ये भेंडी घेतलेली आहे, त्याचप्रमाणे आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. जे आपण जे हे घेतलेलं जे आहे तांदळाचं पीठ तर ते आपण ॲड करणार आहे. इथे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आता मी, त्यासोबत आता इथे आपण बेसन ॲड केलेलं आहे, इथे लाल मिरची पूड ॲड केलेली आहे. आता हे त्याचबरोबर आपण इथे चाट मसाला आणि धना पावडर ॲड केली आहे. एक स्पून मी मैदा घेतला होता तो ॲड करते आहे. हिरवी मिरची घेतली होती कट करून तीही ॲड केलेली आहे आणि दही घेतलेलं आहे. आता साधारण मी 2 चमचे घेतलेलं आहे दही. दही जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबू असतं तर त्याचा यूज करू शकता. तर आता हे हाताच्या सहाय्याने असं सर्व भेंडी आहे तर ती पूर्ण ह्या पिठामध्ये मिक्स झाली पाहिजे, सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते ह्या भेंडीला लागले पाहिजे, अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण भेंडीला जे इन्ग्रेडियंट्स होते ते लावून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. आणि साधारण मी हे 5 ते 6 मिनिटासाठी तसंच झाकणू. तर आता जी आपण भेंडी आहे तर ती फ्राय करून घेणार आहे. तर इकडे आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे तुम्ही पाहू शकता. थोडीशी फ्लेम आहे ती मीडियम करते मी आणि चेक करूया अगोदर. तर हो, आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे तर आपण हे बाकीचे स्लाइस जे आहेत तर ते टाकून घेऊया. तर असे थोडे थोडे करून आपण हे जे आहे ते तळून घेणार आहे स्लाइस भेंडीच्या आणि मग आपली फ्राय भेंडी जी आहे ती रेडी असेल. भेंडी ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते तर त्याच्यासाठी भेंडीची भाजी आवश्यक हवी. जर कोणाला भेंडीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही हे अशा प्रकारेही करून खाऊ. आपण जे तांदळाचं पीठ मैदा वगैरे टाकलेला आहे तर त्याच्यामुळे क्रंचीपणा येतो आणि अगदी भेंडीला कसं चिकटपणा असतो ना, तर ते सुटसुटीत होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. दही ह्याच्यासाठी मी टाकलेलं आहे की एकमेकांना जे आहे तर ते चिकटणार नाही, अगदी सुटसुटीत होईल म्हणून आपण दहीचा यूज आणि थोडीशी आंबूस पण बनेल ना म्हणून आपण टाकलेलं आहे ते. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबूचा यूज करू शकता तरी पण चालतं. ती व्यवस्थित अशी आपली भेंडी जी आहे ती बनायला लागलेली, जास्त अशी डार्क पण होऊ द्यायची नाही आहे. सेवन्टी टू एटी पर्सेंट आपली जी भेंडी जी आहे ती बनलेली आहे. अगदी आपण आता एक 20-10% आपण जे आहे ते पकवणार आहे ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण काढणार आहे. तर भेंडी आहे तुम्ही पाहू शकता, आपली फ्राय भेंडी जी आहे ती बनलेली आहे आणि इकडे आपण काढूया. अशाच प्रकारे ही हे राहिलेली भेंडी आहे ती पण फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे त्यामुळे आपली भेंडी जी आहे ती फ्राय केलेली कुरकुरीत बनेल. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही अशी रेसिपी आहे आणि जरूर तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली ते. शकता तुम्ही आपली ही भेंडीची रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे, म्हणजेच की फ्राय भेंडी आपली रेडी झालेली आहे. कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर का कोणी माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझं जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करा जेणे की माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो फ्रेंड्स, पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटू, तोपर्यंत बाय.